लोकसभेसोबत राज्यात तयारी सुरू झाली आहे ती राज्यसभा निवडणुकांची. राज्यसभेच्या 15 राज्यांतील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल येत्या 29 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेंचा यामध्ये समावेश आहे. तर काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत येत्या 2 एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागा देखील रिक्त होणार आहेत. सध्या या 6 जागांपैकी 3 जागा या सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून विरोधकांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडेही 3 जागा आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा चौथा उमेदवार दाखल करण्याच्या विचारात असतानाच निवडणूक आयोगानं शरद पवार गटाच्या आमदारांचे वेगळे अस्तित्व मान्य केल्यानं समीकरण आता कठीण झालंय. शरद पवारांच्या गटामध्ये निश्चितपणे 10 आमदार आहेत. त्यांच्या वेगळ्या गटाला आयोगानं मान्यता देखील दिलेली आहे. आता या 10 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचा आदेश मान्य करावा लागणार आहे. शिवसेनेबाबत उद्धव ठाकरे यांच्या गटाला अशी मान्यता दिली गेली नव्हती. त्यामुळे दोन्ही गटांना भरत गोगावले यांचा व्हीप पाळावा लागणार आहे. काँग्रेसकडची 44 मतं आणि शरद पवार गटाच्या 10 आमदारांची भर पडून त्यांचा राज्यसभेतील उमेदवार भाजप पाडू शकणार नाही असं विरोधी पक्षाचं गणित आहे. या 10 मतांची रसद मिळाली नसती तर काँग्रेसमधील काही मते घेण्याची खेळी आखली जाणं शक्य होतं असं भाजपमधील काही दुरी मानत होते. मात्र उमेदवार निवडून येण्यासाठी 41 मतांचा कोटा लक्षात घेतला तर पहिल्याच फेरीत 54 मतं एका उमेदवाराला देऊन जागा सुरक्षित करता येईल. आयोगानं शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले नसते तर व्हीपचा बडगा आणि काँग्रेसमधील 7 ते 8 मतांची संभाव्य बेगमी लक्षात घेता सर्व जागा सत्तारूढ आघाडीला जिंकणं शक्य नव्हतं. शरद पवार गटासोबतच 15 आमदार असून त्यातील 5 आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडे म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन गटाकडे प्रतिज्ञापत्र दिले आहेत. 10 आमदार निश्चितपणे विरोधी पाकावर आहेत. दरम्यान त्या निवडणूक आयोगानं कोणताही निकाल दिला असला तरी अजित पवार गटाचे अनिल पवार यांचा व्हीप पाळावाच लागेल असा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देऊ शकतात. जसा की याआधीही शिवसेनेबाबत जसा राहुल नार्वेकरांनी निकाल दिला की भरत गोगावले जे शिंदे गटाचे प्रतोद आहेत भरत गोगावले यांचा व्हीप जो आहे तो ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही पाळावा लागेल, त्याच प्रकारचा निकाल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेससोबत देऊ शकतात आणि अजित पवार गटाचे व्हीप जे आहेत अनिल देसाई त्यांचा व्हीप शरद पवार गटाला मानावा लागेल असा देखील निकाल राहुल नार्वेकर देऊ शकतात अशी तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटामुळे ही निवडणूक आणखी कठीण होणार असं चित्र सध्या तरी दिसून येते. तरी या निवडणुकीविषयी संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.